लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा यासाठी आपण संसदेत मागणी केली आहे. ही मागणी आता लोकचळवळ व्हावी अशी इच्छा खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केली. ते जयसिंगपूर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न या परिषदेमध्ये बोलत होते. जयसिंगपूर मध्ये एक ऐतिहासिक भारतरत्न परिषद या ठिकाणी संपन्न झाली. महाराष्ट्राचं एकच रत्न साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे ही मागणी लोकप्रिय खासदार धैर्यशील दादा माने यांनी संसदेमध्ये केली आणि या मागणीची आता जनमागणी होत आहे आणि या जनमागणीची ठिणगी जयसिंगपूरमधल्या या ऐतिहासिक परिषदेनं सुरुवात झालेली आहे. इथून पुढच्या काळामध्ये तमाम महाराष्ट्रातील मातंग समाज, विविध पक्ष संघटना प्रमुख असतील, पदाधिकारी असतील, आम्ही मोठ्या ताकदीने हा भारतरत्नाचा लढा संपूर्ण महाराष्ट्राबरोबर देशभर उभा करणार आहोत आणि येणाऱ्या काळात अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळेल अशी आम्हाला आशा आहे. यावेळी शंकर तडाखे, लातूरचे माजी आमदार राम गुंडुले, माजी महापौर कांचन कवाळे आणि कादंबरी कवाळे, नगरसेवक अब्राहम आवळे आदी उपस्थित होते.